स्वातंत्र्यसैनिक जानकी प्रशालेत डॉक्टर रवींद्र कवडे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा विख्यात कुस्तीपटू आणि मार्गदर्शक डॉक्टर रवींद्र कवडे यांनी केलं एक्क्याऐंशीव्या वर्षात पदार्पण मॉस्को आणि लॉस एंजलस ऑलिम्पिकचे निरीक्षक जागतिक कुस्तीपंच प्रशिक्षक क्रीडा महर्षी डॉक्टर रवींद्र कवडे यांचा ऐंशीवा वाढदिवस स्वातंत्र्यसैनिक जानकी कवडे प्रशालेत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला त्यांनी शिक्षण क्षेत्रात दिलेलं मोलाचं योगदान आणि मार्गदर्शन याबद्दल यावेळी चर्चा झाली प्रचारातील महिला शिक्षकांनी त्यांचं औक्षण केलं आणि त्यांचा यथोचित सत्कार केला सर्व शिक्षकांनी डॉक्टर कवडे यांना उत्तम आणि निरोगी आयुष्य लाभावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना केली डॉक्टर कवडे यांनी शाळेतील विद्यार्थ्यांसोबत वाढदिवस साजरा केला विद्यार्थ्यांकडून मिळालेलं प्रेम पाहून ते खूपच भारावून गेले वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर विद्यार्थ्यांसह पालकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला त्यांच्या करिअरमधील प्रत्येक चढउतारादरम्यान त्यांची पत्नी सौ राज कवडे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या आहेत कामावरील श्रद्धा आणि कुटुंबावरील जीवापाड प्रेम यामुळे डॉक्टर कवडे हे सर्वांचेच आवडते बनले जिल्हा परिषदेचे सदस्य तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य शरद भाऊ झोडगे यांनी प्रशालेच्या वतीने डॉक्टर कवडे यांचा यथोचित सत्कार केला डॉक्टर कवडे यांनी सौ राज कवडे यांच्या साथीनं कवडेनगर येथील ग्रामीण भागातील मुलांसाठी शिक्षणाची दारं खुली केलीत असं प्रतिपादन शरद झोडगे यांनी केलं असे व्यक्तिमत्व जे सुपरिच असे रवींद्रजी कवडे रवींद्रजी रावाजी कवडे यांचा खरं जर परिचय आपण सांगायचं म्हणलं अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी त्यांचं जीवन व्यतीत केलेलं आहे अनेक परिस्थितीचा भान ठेवून त्यांचे मातोश्री जानकीबाई कवडे हे आपल्याला कल्पना असेल की व स्वातंत्र्याच्या काळामध्ये त्यांना तुरुंगवास भोगावा लागलेला होता आणि हा तुरुंगवास भोगत असताना निश्चितच डॉक्टर रवींद्रजी कवडे यांचा जन्म जेलमध्ये झाला आणि जेलमध्ये यांचा जन्म झाल्यानंतर त्यांनी त्यांचं व्यक्तिमत्व सिद्ध करण्याच्या दृष्टिकोनातून किंवा की एखाद्या व्यक्तीचं डॉक्टर याच्यामध्ये हॉस्पिटलमध्ये असो किंवा घरी असो जन्म जर झाला तर त्यांना त्याची किंमत नसते परंतु डॉक्टर रवींद्र कवडे यांनी त्यांच्या जन्माच्या विषयापासून एक संघर्षमय जीवन असं जगण्याचं त्यांनी उद्दिष्ट ठेवलेलं होतं आणि हे संघर्षमय जीवन जगत असताना निश्चितच त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी शैक्षणिक दृष्टिकोनातून जर पाहिलं तर एक त्यांचे जर पी एच डी त्यांचे जर पदव्या आपण जर बहाल केल्या ज्या त्यांनी मिळलेल्या पदव्या आहेत ते जवळजवळ म्हणजे एक पान निश्चितच त्यांचं पदव्याच्या बाबतीत लिहिण्याच्या दृष्टिकोनातून पुरत नाही अशी एवढ्या पदव्या त्यांनी मिळवलेल्या आहेत आणि ही पदवी मिळत असताना त्यांनी त्याचा सदुपयोग आपल्या या नगर जिल्ह्याच्या पटलावर त्यांनी उमटलेलं आहे आणि हे सर्व करीत असताना मुलांना एक सगळं सांगायचं उद्दिष्ट एवढं आहे की बा आपण ज्या शाळेमध्ये बसलेलो आहेत त्या टायमाची कंडिशन म्हणजे नागरदेवळा ग्रामपंचायतच्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर आलमगीर भाग हा अतिशय दुर्लभ भाग होता आणि इथल्या मुलांना शैक्षणिक दृष्टिकोनातून जे काही आपल्याला सुखसुविधा लागत होत्या त्या दृष्टिकोनातून त्यांनी इथं प्रयत्न चालू केले आणि हे प्रयत्न चालू करीत असताना त्यांना ते यश निर्माण झालं परंतु ते यश निर्माण होऊन ते तिथं थांबलेलं नाहीत मुलांना सगळ्यात मेन गोष्ट की आपल्या आयुष्यामध्ये आपण जेवढे शैक्षणिक दृष्टिकोनातून जर विचार केला तर शिक्षण हे मूळ पाया असतो आपला आपल्या आयुष्याचा पाया शैक्षणिक दृष्टिकोनातून चालू होतो आणि मार्ग, तो जो मूळ पाया आपल्याला व्यवस्थितरित्या मार्ग मार्गस्थ झाला तर निश्चितच आजच्या ह्या काळामध्ये आपण फक्त रवींद्रजी कवडे यांचं नाव जर ऐकलं तर ते पायलॉन क्षेत्रामध्ये एक आगळं वेगळं नाव असं त्यांचं निर्माण झालेलं होतं त्यांनी पायलॉन क्षेत्रामध्ये अनेक देशाचे पर्यटन केलेलं आहे अनेक पर्यटन करीत असताना त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाचा ठसा हा अनेक देशामध्ये उमटलेला आहे असे हे महान व्यक्तिमत्व त्यांचा आज वा वाढदिवस आपण साजरा करण्यासाठी त्यांनी खरं जर पाहिलं तर त्यांनी मला काल संध्याकाळी आमंत्रित केलं आणि आमंत्रित करीत असताना त्यांनी निश्चितच आमच्या बहिणी राजताई यांनी सांगितलं की शरद भाऊ आपल्या हस्ते त्यांचा सत्कार करण्याचा आहे आणि हा सत्कार करीत असताना निश्चितच मला अभिमान वाटतो की आमच्या या नागरदेवळाच्या परिसरामध्ये ज्या व्यक्तीने त्यांचं कर्तृत्व दाखल करण्यासाठी म्हणून त्यांनी इथं त्यांची स्वतःची जागासुद्धा होती आणि जागा असताना प्रत्येकाकडं जागा आहेत परंतु समाज उपयोगी समाजकार्य करण्याच्या दृष्टिकोनातून जर आपल्याला त्याचा वाप वापर करायचं म्हणलं तर कुणी एक गुंठासुद्धा जागा कुणी शाळेच्या याच्यासाठी देऊ शकत नाही परंतु त्यांनी आज ह्या परिसरामध्ये आपली प्राथमिक शाळा जी ओपन केलेली आहे त्या प्राथमिक शाळेच्याबद्दल मी निश्चितच त्यांना अभिमानच सांगू इच्छितो की त्यांना ह्या ऐंशीव्या वाढदिवसाच्या निमित्ताने नागरदेवळा परिसराच्या वतीने त्याचप्रमाणे जिल्हा परिषद गटाच्या वतीने त्यांना लाख लाख शुभेच्छा व्यक्त करतो परिषदाचे मुख्याध्यापक नंदकुमार लोणकर यांनी कार्यक्रमाचं प्रस्तावित केलं तर आभार स्वयंप्रभा खंडागळे यांनी मानले यावेळी उज्ज्वला घावटे सुनंदा जावळे दीपक पंडित सिराज खान गणेश कवडे मुबिना शेख दीपाली वाघमारे आदी शिक्षकांची उपस्थिती होती वाढदिवसाचं औचित्य साधत विद्यार्थ्यांना गोड खाऊचं वाटप यावेळी करण्यात आलं प्रतिनिधी संजय गायकवाड ब्रो रिपोर्ट न्यूज डेस्क महानगराची लाईफलाईन अहमदनगर सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रामध्ये सतत अग्रेसर राहणारे म्हणून डॉक्टर रवींद्र कवडे साहेबांचा आपल्याला सर्वांना परिचय आहे सर्वप्रथम मी आदरणीय शरद भाऊ जोडगे साहेबांना विनंती करतो की आपण त्यांचा या ठिकाणी येतोची सत्कार करावा सर्वप्रथम आज आपल्या प्रशालेमध्ये आपल्या सर्वांचे लाडके पितृतुल्य व्यक्तिमत्व म्हणजे आपले अंकल आज यांच्या ऐंशीव्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि एवढंच म्हणान की तुम जिओ हजारो साल तुम जिओ हजारो साल साल की दिन हो पचास हजार तुमचं असंच निरोगी असं आयुष्य लाभावं आणि आम्हाला खरंच गरज आहे तुमची त्याच्यामुळं आमची अशी अपेक्षा आहे की तुम्ही कायम आमच्यासोबत असावेत तुमच्याकडे पाहिल्यानंतर आम्हाला असं कधी वाटत नाही की आम्ही वेगळ्या ठिकाणी आलो आहे आम्हाला या ठिकाणीसुद्धा तुमच्यामध्ये आमचे आईवडील दिसतात किमान मला तरी माझ्या आईवडिलांना पाहिल्याचा आनंद होतो त्याच्यामुळं मी असं म्हणेल या ठिकाणी सर्व अस अंकलबद्दल जर सांगायचं ठरलं तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अंकल नेहमी मुलांनासुद्धा काही ना काही छान छान सांगत असतात त्याचप्रमाणे आम्हाला ते वारंवार मार्गदर्शन करत असतात मग ते वा व्याकरणाबद्दल सांगायचं असू द्या किंवा इंग्रजीबद्दल काही सांगायचं असू द्याला त्यांच्याकडे जेवढं काही ज्ञान आहे ते आम्हाला नेहमी देण्याचा प्रयत्न करतात आणि आम्ही आमच्यापरीनं ते घेण्याचा आम नक्कीच प्रयत्न करतो अशा प्रकारचं म्हणजे एक चालतं बोलतं विद्यापीठ जरी म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही अशा या अंकलनी आत्तापर्यंत देशाच्या बाहेर देशामध्ये तर त्यांचं नाव आहेच पण देशाच्या बाहेरसुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी कुस्ती या क्षेत्रामध्ये कार्य केलेलं आहे आणि त्यांचं आज पाठबळ आहे म्हणून ही आज शाळा आपली या ठिकाणी एवढी नावारूपाला आलेली आहे त्यांच्या आशीर्वादामुळेच त्यांच्या प्रेरणेमुळेच आज आपण या ठिकाणी उभे आहोत आणि त्यांना नेहमी साथ देणाऱ्या आपल्या दिदी त्यांचंही त्यांना आम नेहमी साथ असे ती साथही अशीच राहो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि पुनश्च एकदा सर्व विद्यार्थ्यांनी आपण सगळ्यांनी अंकल वाढदिवसाची एकदा शुभेच्छा देऊया हॅपी बर्थडे बर्थडे आज डॉक्टर रवींद्र कवडे आज यांचा ऐंशीवा वाढदिवस आहे आज एक्क्याऐंशीव्या वर्षात पदार्पण करीत आहे शाळेच्या वतीने मी त्यांच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा क्रीडा क्षेत्रात केलेली कामगिरी लौकिक अशी आहे मॉस्को ऑलम्पिक त्यांनी आपली छाप पाडली आहे अष्टपैलू व्यक्ती क्रीडा महर्षी डॉक्टर रवींद्र कवडे यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आज ज्यांचा वाढदिवस आहे असे आमचे आपणा सर्वांवर मनापासून प्रेम करणारे डॉक्टर रवींद्र रबाजीराव कवडे स्वातंत्र्यसैनिक सैनिक <coughs> जानकी कवड कवडे प्रशालेचे अध्यक्ष तथा जागतिक कुस्ती सुवर्णपदक विजेते यांचा आज चिंतन सोहळा या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे साहेब आपणास उदंड आयुष्य लाभो अशा मी अनंत शुभेच्छा देतो आपणास दीर्घायुष्य लाभो त्याचप्रमाणे आपलं आपली कीर्ती आणि यश या ठिकाणी वाढत जावं अशी ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो प्रत्येक वाढदिवसा गणेश गणिक तुमच्या यशाचा आबाळ अधिकाधिक विस्तारत जावो त्याचप्रमाणे तुमच्या समृद्धीच्या सागराला किनारा नसावा तुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावी पुनश्च आपणास वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो तर अहमदनगरचे सुपुत्र आणि भारताचे नाव हे अनेक देशांमध्ये उज्ज्वल करणारे कुस्तीपटू अशी त्यांची ओळख आहे त्याचबरोबर जागतिक सुवर्णपदक विजेते कवडेसाहेब यांना आपण प्रशाल्याच्या वतीने त्यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊ धन्यवाद आणि त्या मार्गदर्शनाचा आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये खरोखर खूपच उपयोग होत असतो आणि असंच तुमचं मार्गदर्शन आम्हाला सदोदित लाभावं हो। ही मी प्रार्थना करते धन्यवाद जागतिक दर्जाचे पंच त्याचबरोबर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धामध्ये आपली छाप पाडणारे आपल्या प्रशालेचे संस्थापक डॉक्टर रवींद्र कवडे साहेब आज एक्क्याऐंशीव्या वर्षामध्ये पदार्पण करत आहेत त्यांना प्रशाल्याच्या वतीने मी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद आज आपल्या प्रशालेच्या वतीने डॉक्टर रवींद्र कवडे साहेबांचा ऐंशी वाढदिवस आपण उत्साहाने साजरा करत आहोत त्यांना आपल्या सर्वांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आज आपल्या शाळेचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र कवडे माझे पती ह्यांचा वा वाढदिवस होत आहे आणि एकाऐंशी एक, ए एटी मध्ये ते पदार्पण करत आहे मी त्यांच्याबरोबर आज पन्नास वर्षापासून त्यांच्याबरोबर राहते त्यांच्याकडून भरपूर काही शिकायला मिळालेलं आहे म्हणून आज मी ते उभे त्यांचे त्यांनी जे काही कीर्ती केलेली आहे भारतात भारताच्या बाहेर आमचे सगळे कवडे ते त्यांना भरपूर प्रेम मिळालेलं आहे तसं सगळ्यांचे आजपर्यंत जे 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 काही त्यांचे गुरु झालेले त्यांचेही त्यांना आशीर्वाद मिळालेला आहे म्हणून ते फार पुढे गेलेलं आहे आणि मी अशी आशा करते का आजपर्यंत कवडेसाहेबांनी जे काही खूप काम केलेलं आहे ते फार महान काम आहे पण ही छोटीशी शाळा जेव्हा ग्रामपंचायतमध्ये ही चालवतात आहे हे फार मोठी व्हावी अजून पुढं त्यांनी हे कार्य करावं आणि त्यांना शंभर वर्ष आयुष्य मिळावा अशी मी अपेक्षा करते आणि माझे हार्दिक शुभ शुभेच्छा देते थोडक्यात बोलते मी तुम्ही और दिल के तुमको हमारी उमर लग जाय माझेकडून त्याला हार्दिक शुभेच्छा आजच्या समारंभाचे प्रमुख पाहुणे आणि आमचे परम मित्र मान्य शरद भाऊ जोडगे जे जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत नियोजन समितीचे सदस्य आहेत आणि महात्मा फुले एक पतसंस्था आदर्श पतसंस्था ते भिंगारमध्ये चालवत आहेत या सर्वांवरती मात करणारी गोष्ट म्हणजे ते कृषीप्रधान शेतकरी आहेत त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये सर्व समाज बांधवासाठी खूप प्रयत्न केलेले आहेत आणि आदर्श बनवलेलं आहे हे गाव जे आहे हे गावाचं नाव आहे नागरदेवळे नागरदेवळेमध्ये पंचवीस तीस नगरं झालेली आहेत आणि नागरदेवळे ही ग्रामपंचायत जिल्ह्यामध्ये सर्वात मोठी लोकसंख्येची ग्रामपंचायत झालेली आहे जवळपास चाळीस हजार लोकसंख्या असणारं हे गाव आहे जखनगाव हिंगणगाव बाजार हिवरे हे आठशे हजार वर्षीचे गावं आहेत पण माननीय शरदरावजी तुमचं नागरदेवळे गाव येव याने आम्हाला आकर्षित केलं आम्ही या ठिकाणी आलो यावेळेस चाळीस पन्नास वर्षापूर्वी येणं म्हणजे फार कठीण काम होतं मनुष्य दुपारी या ठिकाणी येऊ शकत नव्हतं अशा परिस्थितीमध्ये आम्ही या ठिकाणी सत्तावीस एकरचा सर्वात मोठा प्लॉट खरेदी केला आणि त्याचे विभाजन करून इतरांना देखील त्यामध्ये सामावून घेतलेलं आहे या ठिकाणी सत्तावीस एकर पलीकडे माझ्या मित्राची सत्तावीस एकर असं मिळून आम्ही मोठी जमीन घेतली या जमिनीमध्ये अनेक लोक अनेक बांधव अनेक धर्म जाती पंथाचे लोक आले त्यांचं सर्वांचं वातावरण चांगलं आहे आणि त्यामुळे आपल्या शाळेची मुलांची ही जवळपास चारशेचं जवळपास आहे आपण या ठिकाणी दहावी अकरावी बारावीचे वर्ग सुरू करण्याचा आमचा मानस आहे त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रगती करत आहोत या शाळेला या शाळेला जी मान्यता प्राप्त झाली त्यासाठी सर्वांच्या प्रयत्न झालेले आहेत आणि ही मान्यतेची प्रत आम्हाला पोहोचवण्यासाठी मान्य शरद भाऊने आम्हाला सहकार्य केलेले त्यांनी आणून दिलेले म्हणून आज ऐंशी वर्षे पूर्ण करतो त्यानिमित्ताने आपला चांगल्यातलं चांगली व्यक्ती कोण आहे शाळेला ज्यांनी मदत केली तर ते शरद भाऊंचं नाव सौभाग्यत्वे राज कवडे यांनी सांगितलं आणि त्याप्रमाणे शरद भाऊ वेळेवर उपस्थित झाले आम्ही आपल्या ऋणात राहणं पसंत करतो त्यानंतर आमच्या शाळेची जो स्टाफ आहे अतिशय चांगला सुजान आहे त्यामध्ये कालच्या ना, ना मराठामध्ये जो लेख माझ्याविषयी आमच्या ताई जावळे मॅडम यांनी लिहिलेलं आहे अतिशय चांगलं झालेलं आहे त्यांनी यापूर्वी लिहिलं होतं पण त्या लेखाची दुरित्ती न करताना त्यामध्ये नाविन्य कसं येईल या दृष्टिकोनातून त्यांनी अंतकरणापासून प्रयत्न केलेले आहेत मला त्या बाबतीत अनेक लोकांचे फोन देखील तत्परतेने आलेले आहेत ही शाळा चालवण्यासाठी आमच्या शाळेचा जो स्टाफ आहे त्यामध्ये शाळेचे महत्त्वपूर्ण अत्यंत महत्त्वपूर्ण घटक शाळेचे मुख्याध्यापक नंदकुमार लोणकर सर त्याचबरोबर ती शाळेचे खान सर पंडित सर कवठे सर गोंड मॅडम जावळे मॅडम खंडाळे मॅडम शेख मॅडम आमच्या मुलांना चांगला आहार करून भरवणाऱ्या आमच्या छायाताई आणि त्याचबरोबर इतर ताई साहेब मला खूप धन्य वाटतं ऐंशी वर्षाचा कालावधी हा जगभर इंडण्यापासून नागरदेवड्यामध्ये येण्यापर्यंत मी कसा घालवला याचं मी एक निरीक्षण केलं परीक्षण केलं आणि त्यावरनं अनुमान काढलं नागरदेवळे हे गाव फार चांगलं आहे चांगल्या लोकांचं गाव आहे जवळपासची सर्व लोक मदत करणारे चांगल्या प्रकारचे वागतात चांगल्या प्रकारचे करतात आणि आमची बालकं आहे उद्या डी एस पी कलेक्टर मंत्री या पदावर जाण्याच्या याचे नेते मंडळी बनणार आहेत अशा दृष्टिकोनातनं आज आपण या ठिकाणी हा समारंभ केलेला आहे आणि शरद भाऊ मला असं सांगावं असं वाटतं की आपण चेअरमन म्हणून महात्मा फुले पतसंस्था भेंगार याचं कार्य करता एक कार्य करताना मी पाहिलं की एक आपल्या ह्याच्यातला शेतकरी वर्ग कशाप्रकारे काम करतो आपण किती चांगली पतसंस्था चालवता चालवता आपले सहकारी कसे येऊन बसता अशा अनेक गोष्टी त्या ठिकाणी असतात आपल्याला संजय गायकवाड हमीदभाई शेख हे या ठिकाणी उपस्थित आहेत या सर्व कार्यक्रमाचं निरीक्षण करून सव कवडे यांनी एक मुहूर्त मेढ रोवलेली आहे प्रत्येक कार्यामध्ये ते सद सतत पुढं असतात कार्य करीत राहतात मुलांच्या आशा आकांक्षाने महत्त्वाकांक्षा वाढवण्याच्या दृष्टिकोनातनं काय करता येईल यासाठी त्यांची सतत अर्नेश धरपड चालू असते मित्रांनो शरद भाऊंचं आणि जवळच्या आपल्या भागातील एक पैलवान मंडळीचं दिल्लीला काम होतं शरद भाऊनी मला सांगितलेलं आपल्याला आपल्या बुरानगर नागरदेवळे आणि जवळच्या परिसरातील काही मुलांना दिल्लीला पाठवायचं आहे तर दिल्लीवाले म्हणतात आम्हाला योग्य माणसाने सांगितल्याशिवाय आम्ही कार्य करणार नाही शरद भाऊंचा शब्द सन्माननीय मानून आम्ही तात्काळ दिल्लीला फोन केला त्या ठिकाणी जगत जे ते पहिलवान श्रीमान सतपाल डायरेक्टर होते साईचे स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाचे त्यांनी सांगितली तुमची व्यायामशाळा त्याच्यात पाठवा आणि शरद भाऊंना तो मी निरोप कळवला त्यांच्या मुलांची ॲडमिशन करण्याचं त्यांनी मान्य केलं आज या ठिकाणी आमची मुलं निळ्या क्रीडा स्पर्धा ज्या त्यांना मान्य होतील मैदान उपस्थित असतील साहित्य असेल त्याप्रमाणे करत असतात आणि त्याच्यामध्ये त्यांना फार चांगलं होतं मला जागतिक स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळालं हे माझ्यामुळं नाही हे नगरकरांचे आशीर्वाद आहे हे मातीचे आशीर्वाद आहे आणि ते पदक तुम्हाला दाखवण्यासाठी मी आज या ठिकाणी आणलेलं आहे हे टर्की येथे मिळालेलं जागतिक सुवर्णपदक आहे आणि ते तुम्हाला मी दाखवतो त्याचप्रमाणे स्वित्झर्लंड येथे सर्वात चांगली कामगिरी करणाऱ्या पंचाला एक मानचिन्ह दिलं जातं सुवर्णाचं मानचिन्ह दिलं जातं ते मला फिलाने दिलेलं आहे आणि या मानचिन्ह सन्मान प्राप्त करण्यामध्ये नगरकरांच्या महत्त्वाकांक्षा गुंपलेल्या आहेत असं मी मानतो माझ्या आई स्वातंत्र्यसैनिक जानकी कवडे यांच्याबद्दल तुम्हाला सांगणं फार महत्त्वाचं आहे मी एकवीस दिवसाचा बालक होतो माझ्या मातोश्री त्या काळात हेडमिस्ट्रेस होत्या मुख्याध्यापिका एकवीस दिवसाचा बालकाला त्या जेल जेलमध्ये घेऊन गेल्या जेलच्या दारात त्यांना सांगण्यात आलं तुम्ही आणि तुमचा बालक परत जा मातेंनी सांगितलं मी परत जाणार नाही बालकही परत जाणार नाही मी आमच्या देशासाठी माझी आणि माझ्या बालकाची ब बालकाचे बलिदान करायला तयार आहे अशा खडतर भाषेमध्ये अशा जबाबी करारी भाषेमध्ये जानकी कवडे यांनी त्यांना उत्तर दिलं ब्रिटिश घाबरले आणि आम्हाला मला माझ्या मातेसमवेत एकवीस दिवसाचा बालक असताना प्रोसिजर कंप्लीट करून जेलमध्ये तीन महिने राहण्याचा कारवा कारावास भोगण्याचा उपक्रम मान्य झाला मला महाराष्ट्र शासनाने एक स्वातंत्र्य सैनिक म्हणून मान्य केलं सर्टिफिकेट दिलं त्याचबरोबर ती स्वातंत्र्य सैनिकांना असणारा सगळ्या सवलतीही मिळालेल्या मित्रांनो आपल्या शाळेतले शिक्षक जे आहेत फार महत्त्वाचे आहेत त्याच्यामध्ये म्हणतात काही म्युझिक वाजवतात बोलतात म्युझिकला असं म्हणतात म्युझिक इज ए लँग्वेज ऑफ मन माणसाच्या अंतकरणाची जी भाषा आहे तिला संगीत म्हणतात म्युझिक इज ए लँग्वेज ऑफ मन आणि ह्या सगळं तुम्ही छोटे बालक आहात शरदराव आहेत आमचे शिक्षक आहेत आणि याच्यामधून जी घडलेली क्रांती आहे एक उत्क्रांती जी आहे त्याच्यासाठी मी तुम्हाला एक हि हिंदीमधला शेर सांगतो टूटी टहनी एक दिन परवार बनती आहे टूटी टहनी म्हणजे झाडाची तुटलेली फांदी ती पतवार बनती आहे म्हणजे नाव चालवण्यासाठी तिचा उपयोग होतो टूटी टहनी एक दिन पतवार बनती आहे छोटीशी चिंगारी भी अंगार बनती आहे कुचली गई रोंदी गई वही मिट्टी एक दिन मिनार बनती आहे आज नागरदेवळे गाव आहे आमचा भारत देश आहे हे जगामधलं मिनार झालं शांतीदूतासारखं का कार्य करणारं आमचं देश झालेला आहे ही स्वातंत्र्य सैनिकाची खाण आहे कृषी तज्ज्ञांची रान आहे आणि त्याचबरोबर शिक्षणाचे गंगोत्री वाहणारी गंगोत्री देणारी अशी आमची नगरी आहे या ठिकाणी आपण सर्वांनी माझा शांततामय वातावरणामध्ये चांगल्या प्रकारे स्वागत केलं सत्कार केलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या लहान बालकांच्या त्यांच्या आईवडिलांच्या जनतेच्या ऋणात राहणं पसंत करतो शरद भाऊ आज या ठिकाणी आपण वेळेवर आला एक आदर्श ठेवला आमच्या शिक्षकांनाही बरं वाटलं काही ज्या मागण्या आहेत सांगितलेल्या आमच्या मुलांची सो सुविधा होण्यासाठी त्यांच्या पालकांची सुविधा होण्यासाठी आपण शाळा बारावीपर्यंत करण्याचा प्रयत्न करत आहोत त्याचबरोबर मुलांना खेळण्यासाठी प्रांगण मोठं करून दिलेलं आहे प्रांगण आपण मोठं घेतलेलं आहे त्या प्रांगणामध्ये मुले लवकरच खेळायला जाणार आहेत आणि आपण आणखी इमारती वाढू त्यामध्ये तुमच्यासाठी करणार आहे आणि या ठिकाणी पुन्हा राजकवडे यांनी मुलांसाठी सतत सातत्यपूर्ण प्रयत्न करावेत अशी मी त्यांना आग्रहाची आवर्जून विनंती करेल आजच्या प्रसंगी ते कार्य करतातच आहेत मित्रांनो आज तुम्हाला मी दोन मेडल दाखवले ह्या मेडलमध्ये सगळ्या जगाचा नकाश आहे हे सुवर्ण मेडल आहे आणि ह्या सुवर्ण मेडलमधून जगातनं दिलं जाणारं एक मेडल आपल्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये मला प्राप्त झालं हे तुमच्या आशीर्वादाने प्राप्त झालं मी असं पुनशे एकवार प्रतिपादन करतो शिक्षण आणि प्रशिक्षणामध्ये फार मोठा फरक आहे शिक्षण आणि प्र लावलामाग तर काय होतं माहीत आहे का प्र म्हणजे विकासाकडे जाणारा वाटचाल करणारा अंधारातून दिव्य प्रकाश पाहणारा तमसो मा ज्योतिर्गमय तर प्रशिक्षणाचा फरक असा आहे शिक्षण आणि प्रशिक्षण तुम्हाला चांगलं शिक्षण मिळवायचं आहे तुम्हाला मोठं व्हायचं आणि मोठं तुम्ही होणार आहात असं मी परमेश्वरला प्रार्थना करेल की आमच्या विद्यार्थ्यांना या भागातील लोकांना चांगले सन्मार्ग दाखव चांगलं मोठं कर आणि त्यांचं आयुष्य उत्कर्षाप्रत जावो अशी परमेश्वर चरणी मी प्रार्थना करतो आज या ठिकाणी तुम्ही माझा स्वागत केलं सत्कार केलं आणि मी आज ऐंशी वर्षे पूर्ण करून उद्यापासून एक्क्याऐंशी जेव्हा वर्षामध्ये पदार्पण करीत आहे तुमच्या सदिच्छा तुमचे आशीर्वाद मला हवे आहेत त्यासाठी मी पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद देतो तुमचं अभिनंदन करतो आणि आमच्या शिक्षकांनी एक चांगला उपक्रम आयोजित केला त्याबद्दल ते खचितच पात्र आहेत मी त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आपली शाळा ही जिल्ह्यातली एक नावाजलेली शाळा झालेली आहे मुलामुलींचं सगळीकडे कौतुक होतं शाळेतल्या मुलांना चांगले शब्द केले जातात आमचा प्रत्येक शिक्षक तन्मन धन वेचून तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करतो तुम्ही मोठे व्हा तुमची शाळा मोठी करा आणि पुन्हा जानकी कवडे स्वातंत्र्य सैनिक यांचं नाव आपण जगभर उज्ज्वल करण्याचा प्रयत्न करू अशी मी तुम्हाला सर्वांना ग्वाही देतो आणि जानकी कवडे यांनी जी शाळा स्थापन केली तिल, तिला तिला आपण प्रशाला नाव दिलं प्रशाला म्हणजे विकासाकडे जाणारे गतिमान असणारी अंधारातून प्रकाश दाखवणारी तमसो महाज्योतिर्गमय आपला शब्द कालच्या याच्यामध्ये जावळे मॅडमनी बरोबर पकडला काही धागे पकडण्याची चांगली त्यांना माहिती सिंधूमधील बिंदू मी म्हणत असतो एक सिंधू नदू मोठी असती त्यातला बिंदू असतो त्याप्रमाणे आपलं ज्ञान असतं तर सिंधूमधील बिंदू पकडून त्यांनी कालच्या पेपरमध्ये चांगली वाक्य रचना केली त्यांना पुनश्च एक वेळा जाहीर धन्यवाद देतो तुमच्या सर्वांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा सत्कार समारंभ आयोजित केल्याबद्दल सर्वांना धन्यवाद देऊन मी या ठिकाणी थांबतो